हेलो स्टूडेंट, वेलकम टू ई लर्निंग प्लेटफॉर्म प्रेजेंटेड बाय मैकेनिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट। सो टुडेज चैप्टर इज चैप्टर टू, प्रोसेस इंजीनियरिंग। सो व्हाट इज प्रोसेस इंजीनियरिंग? सो जनरली प्रोसेस इंजीनियरिंग इज टू कन्वर्ट द इनपुट इनटू द आउटपुट। आता बेसिकली जर आपण असा विचार केला की व्हाट इज प्रोसेस इंजीनियरिंग, सो प्रोसेस इंजीनियरिंग हा फॅक्टर कुठून आला, तर इनपुट कन्वर्टेड इनटू द आउटपुट विथ प्रोसेस इंजिनियरिंग। मग इथं जो आपला पार्ट आहे तो आपला प्रोसेस इंजिनियरिंग। बट इन दॅट इट इज नॉट ओनली फॉर द प्रोडक्ट ऑर मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड, इट इज ऑल्सो फॉर द सर्व्हिसेस। आता फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा डिटेलमध्ये बघू तेव्हा तुमच्या परफेक्ट लक्षात येईल। ओके, सो बेसिकली त्याची जर डिटेल डेफिनेशन बघायची झाली तर सो प्रोसेस इंजिनियरिंग इज टू कन्वर्ट द इनपुट इन टू द आउटपुट विथ टेक्निकल फील्ड अँड ऑल्सो इट इज यूज्ड विथ द प्लॅनिंग, इट इज ऑल्सो कॉल्ड प्रोसेस प्लॅनिंग। मग ह्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट काय बघायचं आहे, प्रोडक्ट ऑर प्रोडक्शन। सो व्हॉट इज प्रोडक्शन? प्रोडक्शन इज नथिंग बट टू कन्वर्ट द रॉ मटेरियल इन टू यूजफुल प्रोडक्ट ऑर कन्वर्ट द रॉ मटेरियल इन टू द गुड्स। ओके, ऑर सॅटिस्फाय द कस्टमर विथ द परफेक्ट पार्ट ऑर क्रिएट द परफेक्ट पार्ट। ओके, म्हणजे जनरली प्रोडक्शन काय असतं, टू कन्वर्ट द रॉ मटेरियल इन टू द पार्ट्स। ओके, आता प्रोडक्शन काय आहे बघूया। प्रोडक्शन इज द प्रोसेस वेअर बाय रॉ मटेरियल कन्वर्टेड इन टू द फिनिश प्रोडक्ट। जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला ते, इट इज ऑल्सो द प्रोडक्शन इज प्रोसेस बाय विच रॉ मटेरियल इज कन्वर्ट इन टू युजफुल प्रोडक्ट। युजफुल प्रोडक्टमध्ये करू शकतो आपण। सिमिलरली प्रोडक्ट म्हणजे फक्त गुड्स, किंवा तुम्ही एखादं मटेरियल म्हणताय की मटेरियलचा चेंजेस केला आणि हा कंपोनंट तयार झाला, तर त्यालाच आपण म्हणत नाही प्रोडक्ट। प्रोडक्ट इज ऑल्सो द सर्व्हिसेस, म्हणजे सर्व्हिसेस अशा असतात की त्याला सुद्धा आपण प्रोडक्शन म्हणू शकतो। ओके, सो प्रोडक्शन इज कन्वर्जन ऑफ सेट ऑफ इनपुट्स लाईक रॉ मटेरियल इन टू सम काइंड ऑफ आउटपुट। सो द आउटपुट प्रोडक्शन इज आयदर प्रोडक्ट लाईक, आता फक्त प्रोडक्शनमध्ये काय असू शकतं, तर इथे एक्झाम्पल दिले त्यांनी लाईक ऑटोमोबाईल, वॉशिंग मशीन्स एटसेट्रा। ऑल्सो सर्व्हिसेस, देर आर हॉस्पिटल्स, स्टेशन्स, हॉटेल्स, तर हे काय तुमचं प्रोडक्ट आहे। ओके, म्हणजे प्रोडक्ट म्हणजे फक्तच तुमचे पार्ट्स आहेत असं नाही आहे, तर त्याच्यासोबतच तुमचे जे सर्व्हिसेस आहेत, फॉर एक्झाम्पल स्टेशन किंवा स्कूल सुद्धा आहे, ते सुद्धा तुमचं काय सर्व्हिस आहे, जिथे आपण स्टुडंट्स थ्रू काय चेंजेस करतो, तर वी कन्वर्टेड द एज्युकेटेड पर्सन असं पण होऊ शकतं। सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ प्रोडक्ट ऑर प्रोडक्शन। सो जर सिस्टमॅटिक एखादी डायग्रॅम काढायची झाली, तर जसं मी मगाशी म्हटलं, हा इनपुट आहे, देन कन्वर्जन प्रोसेस असेल, कन्वर्जन प्रोसेस, इनपुट कन्वर्टेड इन टू कन्वर्जन प्रोसेस अँड इट इज कन्वर्टेड इन टू द आउटपुट। ओके, मग ह्याला इनपुट टू आउटपुटला कंट्रोल एक प्लॅनल असेल। ओके, कंट्रोल आहे त्याच्यानुसार आपण सांगू शकतो। आउटपुटमध्ये काय असू शकतं सांगितलेलं मी मगाशी, गुड्स अँड सर्व्हिसेस और सर्विस। ठीक आहे, आता इनपुटमध्ये काय काय असेल, तर इनपुटमध्ये तुमचं काय असणार आहे, रॉ मटेरियल असेल, बिल्डिंग्स असेल, मशीन्स असतील, देन मॅनेजमेंट असेल, मटेरियल असेल अँड ऑदर बरेच अशा गोष्टी असतील। कारण आपण सर्व्हिसेस म्हणतो आहे, सर्व्हिसेसमध्ये आपण हॉस्पिटल बघितलं, स्कूल बघितलं, मग तुमच्या इनपुटमध्ये लेबर्स असतील किंवा बिल्डिंग्स असतील, मशीन्स असतील, तर हे सगळं ह्या इनपुटमध्ये येऊ शकतं। तेव्हा त्याचं कन्वर्जन प्रोसेस थ्रू आपण आउटपुटमध्ये करू शकतो एखाद्या युजफुल प्रोडक्टमध्ये। ओके, मग आता ह्याचे जर एक्झाम्पल बघायचे झाले, तर मी जसं मगाशी म्हणलं की फॉर एक्झाम्पल एखादी फाउंड्री आहे, फाउंड्रीमध्ये इनपुट काय असणार आहे, तर मेटल। ओके, मेटल असेल, अजून इनपुट काय असेल, फर्नेस, देन लेबर, देन मॉड्यूल, ओके सॉरी मोल्ड्स, देन कोर। ह्या मोल्ड्स, कोर्स वगैरे आहेत किंवा मेटल आहे, ह्याचं कन्वर्जन आपण कुठली प्रोसेस यूज केली तुम्ही कन्वर्जनसाठी, कास्टिंग। ओके, फाउंड्रीचं बोलते मी, कास्टिंग प्रोसेस यूज केली अँड इट कन्वर्टेड इन टू द फिनिश्ड कास्टिंग। फिनिश कास्टिंग तुम्हाला मिळेल, सो इट इज ऑल्सो कॉल्ड द इनपुट कन्वर्टेड इन टू द आउटपुट विथ द कास्टिंग प्रोसेस। आणि अजून एखादं एक्झाम्पल असेल, फॉर एक्झाम्पल व्हेकल रिपेअर शॉपला गेला तुम्ही, व्हेकल रिपेअर शॉपमध्ये काय असतं, तर कोणकोण असतं इनपुट, टेक्निशियन्स असेल आणि त्याच्याकडचे जे इक्विपमेंट्स असतील ते असतील। ओके, आउटपुट काय असणार आहे, रिपेअर्ड व्हेकल, तुमची व्हेकल रिपेअर झालेली, आणि ट्रान्सफॉर्मेशन किंवा त्याची प्रोसेस काय असणार आहे, सर्व्हिसिंग अँड रिपेअर। सर्व्हिसिंग अँड रिपेअर केलं त्यानं,
आणि फायनल तुम्हाला व्हेइकल मिळालं. हे असेल किंवा अदरवाईज मी स्कूल मगाशी एज्युकेशन सिस्टीम जर बघितलं आपण तर स्टुडंट बुक्स तुम्ही आहात किंवा टीचर्स आहे क्लासरूम आहे हे सगळे इनपुट झाले. ओके आउटपुट काय येणार आहे एज्युकेटेड स्टुडंट. आणि ट्रान्सफॉर्मेशन किंवा प्रोसेस काय असेल तर इम्पार्टिंग नॉलेज अँड स्किल्स. हे स्किल्स जे आहे ते तुम्हाला इम्पार्ट केलं की तुम्ही आउटपुटमध्ये एज्युकेटेड स्टुडंट येतो. ओके इनपुटमध्ये स्टुडंट बुक्स टीचर्स देन क्लासरूम्स आणि किंवा आता बाकीचे पण टूल्स येतील आपल्याकडे इनपुट्समध्ये. देन इथं काय असणार आहे इम्पार्ट द नॉलेज अँड स्किल्स. स्किल्स अँड नॉलेज इम्पार्टेड आणि आउटपुटमध्ये काय असणार आहे एज्युकेटेड स्टुडंट. स्टुडंट एज्युकेटेड झाला जो आधी रेग्युलर होता तो एज्युकेटेड स्टुडंट. सो इनपुट कन्वर्टेड इन टू द आउटपुट इट इज नथिंग बट द प्रोडक्शन और प्रोडक्ट. ओके सो नाव वी सी द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. प्रोडक्शनचे कोणते कोणते फॅक्टर्स असतात. सो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. सो वन फर्स्ट इज लँड देन सेकंड लेबर थर्ड कॅपिटल अँड फोर्थ वन एंटरप्राइज और एंटरप्रिनरशिप जे तुमचा आता एंटरप्रिनरशिप सब्जेक्ट आहे तो. सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. जनरली प्रोडक्शन रेफर्स दीज फॅक्टर्स टू एनी सोर्स रिसोर्सेस टू प्रोव्हाइड द गुड्स अँड सर्व्हिसेस टू सॅटिस्फाय द कस्टमर और बिझनेस. म्हणजे एखाद्या कस्टमर किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी हे करण्यासाठी किंवा जो रॉ मटेरियल आहे थोडक्यात आपण जो म्हणतोय ते आहेत फॅक्टर्स कोणते तर हे फॅक्टर्स जनरली यूज केले जातात. दिस प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस मे बी रॉ मटेरियल लेबर्स कॅपिटल एंटरप्रेनरशिप एटसेट्रा आर अवेलेबल ॲज अ इनपुट. ओके सो फर्स्ट काय आहे लँड. आता लँडमध्ये काय असणार आहे तर जनरली लँडमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण जे नॅचरल रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत वॉटर असेल एअर असेल देन कोल असेल फॉरेस्ट असतील रिव्हर असेल लेक असेल ह्याचा जनरली आपण ॲज अ इनपुट यूज केला तर ते आपण काय म्हणू शकतो लँड. ओके सो इट इज ऑल्सो कॉल्ड लँड. मग लँडमध्ये हे सगळे पार्ट्स नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते सगळे येतात. ठीक आहे देन नेक्स्ट आहे लेबर. लेबरमध्ये काय येईल तर जनरली तुम्ही बघता इंडस्ट्रीमध्ये जे वर्कर्स आहेत किंवा जी मॅन पॉवर यूज केली जाते त्याला आपण ॲज अ लेबर म्हणून यूज करू शकतो आणि प्रोडक्शनच्या फॅक्टर्समध्ये तो सेकंड पॉईंट येतो. देन थर्ड आहे कॅपिटल. आता कॅपिटल इट इज द प्रोड्यूस बाय द मॅन मेड ऑर यूज असेस्ड यूज ॲज अ मॅन मेड. म्हणजे काय तर कॅपिटलमध्ये काय येते आपण जे तयार केलेलं आहेत मॅन्स पॉवरनं त्याचा आपण परत यूज करतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो. मग काय यूज करतोय तर मॅन काय बनवतात टूल्स. जनरली तुम्हाला माहिती आहे टूल्स असतील किंवा इक्विपमेंट्स असतील जे आपण मशीननं बनवलेले असतील आणि आपण त्याचा ॲज अ प्रोडक्शनसाठी यूज करत असेल इक्विपमेंट असतील कुठले किंवा बिल्डिंग्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण हॉस्पिटल किंवा स्कूल म्हटलं की ते सर्व्हिसेस आहे तर त्या सर्व्हिसेसचा यूज बिल्डिंग असेल तर हे आहे तुमचे कॅपिटल. ओके देन लास्ट आहे एंटरप्राइज और एंटरप्रेनरशिप. एंटरप्रेनरशिप is the factor of production that combines all other factors of production for goods and services to make the profit. आता लास्ट जो पॉईंट आहे तो प्रॉफिटसाठी आहे की जे गुड्स आहेत आणि सर्व्हिसेस आहेत त्याच्यात तुम्हाला प्रॉफिट करायचा असेल तर आपण जनरली एंटरप्रिनरशिपचा यूज करतो. तुमच्या तुम्हाला एक सेपरेट सब्जेक्ट आहे एंटरप्रिनरशिप त्याच्यात तुम्हाला कळालं असेल आतापर्यंत की एंटरप्रिनरशिप काय आहे. इट इज ऑर्गनायझेस द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन सिक्स बिझनेस अपॉर्च्युनिटी बरोबर देन अंडरटेक द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द रिस्क असोसिएटेड विथ द सक्सेस ऑर फेल्युअर ऑफ बिझनेस. मग ह्याच्यासाठी आपण एंटरप्रिनरशिप किंवा एंटरप्रिनर एंटरप्राइजचा यूज करत असतो. सो दीज आर द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. हे जनरली फॅक्टर्स प्रोडक्शनमध्ये यूज केले जातात. ओके सो नेक्स्ट पॉईंट इज सप्लाय चेन मॅनेजमेंट. सप्लाय चेन मॅनेजमेंट. सो नेक्स्ट इज सप्लाय चेन मॅनेजमेंट. सो सप्लाय चेन मॅनेजमेंट इज ऑर्गनाइज फ्रॉम लॉजिस्टिक रिसर्च. लॉजिस्टिक रिसर्च का म्हटलंय बिकॉज इट फोकसेस ऑन इम्प्रूवमेंट ऑफ फ्लो ऑफ मटेरियल अँड इन्फॉर्मेशन बिटवीन सप्लायर्स अँड कस्टमर्स ॲट द लोवेस्ट कॉस्ट अँड हायेस्ट स्पीड.
बघा मी काय सांगितलं, इट इज फोकस्ड ऑन कशावर की फोकस असते याचा, इट कॅन फोकस्ड ऑन मटेरियल अँड इन्फॉर्मेशन बिटवीन कस्टमर्स अँड सप्लायर्स. सप्लायर्स आणि कस्टमरमधली जी काय इन्फॉर्मेशन आहे आपण त्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतो. जनरली तुम्हाला थोडक्यात माहीत असेल की सप्लायर आणि कन्झ्युमर कस्टमर ह्याच्यामध्ये जे असतं त्याला आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणू शकतो. ओके, सो आता ह्याची जर डायग्राम काढायची झाली तर मी जसं मगाशी म्हटलं सप्लायर्स, देन एखादी कंपनी असेल किंवा बिझनेस असेल कुठला तरी, देन कन्झ्युमर और कस्टमर. आता कस्टमर हा कोणीही असू शकतो. ओके, सप्लायर कंपनी कस्टमर, हा कस्टमर छोटा रिटेलर पण असू शकतो, होलसेलर असू शकतो. ओके, सो त्याच्यासाठी आपण जर सप्लाय चेन मॅनेजमेंट ही बेसिक झाली, सप्लाय चेन मॅनेजमेंट जर काढायचं झालं तर मेन आहे आपले सप्लायर्स, देन कोण असतं मॅन्युफॅक्चरर और मॅन्युफॅक्चरिंग, देन होलसेलर किंवा रिटेलर असेल आणि देन कस्टमर असेल. ओके, इथं पुढे आपण काय काय सांगू शकतो, सो लास्टला आपण कस्टमर किंवा इथं युजर पण म्हणू शकतो, एंड युजर. सो दिस इज द सप्लाय चेन मॅनेजमेंट. ओके, मग सप्लाय चेन मॅनेजमेंट जी आहे ती कशासाठी जनरली यूज केली, कशासाठी तयार केली जाते, टू कस्टमर सॅटिस्फॅक्शन और सक्सेस ऑफ कंपनी, कंपनीच्या एखाद्या सक्सेससाठी आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी ही सप्लाय चेन मॅनेजमेंट करणं, तयार करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, सो सप्लाय चेन मॅनेजमेंट कॅन बी डिफाईन्ड ॲज द मॅनेजमेंट ऑफ फ्लो प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस विच बिगिन्स फ्रॉम द ओरिजिन ऑफ प्रोडक्ट्स अँड एंड्स विथ द प्रोडक्ट कन्झम्पशन ॲट द कन्झ्युमर. म्हणजे सुरुवातीला तुमच्या इनपुटपासून आउटपुट जो तुमचा आहे कन्झ्युमर तिथपर्यंत तुम्ही काय करता त्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणू शकता. ओके, सो दिस इज द सप्लाय चेन मॅनेजमेंट, म्हणजे लास्टला जो यूजर आहे तिथपर्यंत ते मटेरियल तुमचं सक्सेसफुली सॅटिस्फॅक्टरी तिथं पोचलं पाहिजे. ओके, सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट, मग ऑब्जेक्टिव्ह काय, सप्लाय चेन मॅनेजमेंट का यूज केलं जातं, टू इम्प्रूव्ह द मॅक्सिमाइज ओव्हरऑल व्हॅल्यू जनरेटेड, देन मिनिमाइज द टोटल चेन कॉस्ट टू मीट द फिक्स अँड गिव्हन डिमांड, to reduce the pre and post production inventory levels, to minimize the variance by the means of activities like standardization, variety of reduction, reduction kiwa standardization achieve karnyasathi, reduction kami karnyasathi, to achieve the greater labor efficiency, equipment and space efficiency, appropriate management of the flow of information, product or funds. म्हणजे बेसिकली ह्याचं एम काय आहे तर आपल्याला एखादा प्रोडक्शन किंवा आपलं जे बिझनेस आहे कंपनी आहे तो सक्सेसफुल करायचा आहे त्याच्यासाठी. ओके, देन फंक्शन ऑफ SCM सप्लाय चेन मॅनेजमेंटचं फंक्शन काय आहे, सो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, देन डिस्ट्रीब्युशन अँड रिटर्न मॅनेजमेंट, कस्टमर सर्व्हिस अँड रिलेशनशिप मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट, देन पेमेंट अँड फायनान्शियल मॅनेजमेंट अँड वेअरहाऊस मॅनेजमेंट. So these are the function and objectives of supply chain management. Okay, so satisfactory aplyala customer cha satisfaction karayche, so that's why we use the supply chain management. Okay, so next lecture madhe apan process engineering tyache functions vagare baghuya. Aajcha lecture madhe apan just introduction baghitla, what is production and supply chain management. Okay, next lecture madhe apan process engineering baddal detail baghuya. Okay, thank you student.